शुक्रवार को घोषित हुए 10वीं कक्षा के परिणामों के मद्देनजर शनिवार को डीडी नगर स्कूल की ओर से 10वीं में उत्तीर्ण विद्यार्थियों का सत्कार किया गया। इस दौरान डीडी नगर स्कूल की मुख्याध्यापिका अर्चना जैनापातकर ने अधिक जानकारी साझा की। एक छात्र की जिंदगी में 10वीं कक्षा का एक महत्वपूर्ण योगदान होता है। इसी बीच कोरोना के कारण इस वर्ष छात्रों को अनेक परेशानियों का सामना करना पड़ा। हालांकि इन पर विजय प्राप्त कर छात्रों ने 10वीं परीक्षा में अपना 100% दिया। भले ही इस वर्ष परीक्षा आंतरिक मूल्यांकन पर आधारित थी, लेकिन फिर भी आंतरिक मूल्यांकन की यह परीक्षा पार कर कई छात्रों ने मेरिट लिस्ट में अपना नाम हासिल किया है। ऐसे ही छात्रों का सत्कार शनिवार को डीडी नगर विद्यालय में किया गया। बीसीएन से बात करते हुए डीडी नगर के मुख्याध्यापिका अर्चना जैनापातकर ने बताया कि इस वर्ष स्कूल का 100% परिणाम आया है। उन्होंने आगे कहा कि कोरोना काल में बच्चों को पढ़ाते वक्त अनेक परेशानियों का सामना उन्हें करना पड़ा और कुछ छात्र ऐसे थे जिनके पास मोबाइल की सुविधा नहीं थी, जिसके चलते पार्टी जैसे इलाकों में बस्ती स्कूल में विद्यालय द्वारा चलाए गए, ऐसी जानकारी भी इस दौरान उन्होंने दी। शायद ना एक अंदर 352 विद्यार्थी बसले होते आणि सगळे विद्यार्थी पास झालेले आहेत, म्हणजे 100% रिझल्ट आहे। शाळेमधनं 176 स्टुडंट्स डिस्टिंक्शन क्लासमध्ये आलेले आहेत आणि त्याच्यानंतर 52 स्टुडंट्स जे आहेत ते फर्स्ट क्लासमध्ये आहेत, उरलेले 15-20 जे आहेत ते सेकंड क्लासमध्ये आलेले आहेत। शाळेमधनं एकंदर 23 विद्यार्थी मेरिटमध्ये आलेले आहेत। फर्स्ट आहे 97% वाली मुलगी, जी बेस्ट ऑफ 5च्या ह्याच्याने आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे। एकंदर 90% वर 23 विद्यार्थी आणि शाळेचा लागलेला 100% रिझल्ट, तर या कोरोना काळामध्ये या विपरीत परिस्थितीत हे सगळं शक्य झालं ते पालकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आणि माझ्या सर्व शिक्षक आणि स्टाफच्या अथक प्रयत्नामुळे। त्यामुळे मी या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करते। त्याचबरोबर आम्हाला सतत मार्गदर्शन आणि पाठिंबा देणारे आमचे नागपूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष AK गांधी सर आणि सेक्रेटरी डॉक्टर हरीश राठी यांनाही मी कृतज्ञता व्यक्त करते की ज्यांनी आम्हाला ऑनलाईन एज्युकेशनसाठी या शाळेमध्ये सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या। इस दौरान BCN न्यूज ने जब अच्छे अंकों से उत्तीर्ण हुए छात्रों से बात की, तब उन्होंने बताया कि स्कूल के शिक्षकों का उन्हें बहुत सहयोग मिला है। जब भी उन्हें कोई परेशानी हुई तब शिक्षकों ने सही मार्गदर्शन देकर उन्हें सही राह दिखाई। मी इशिका बोरकर, मला 97% आले आहे। आपण आपल्याला माहितीच आहे ह्यावेळेस पॅन्डेमिकमुळे ऑनलाईन सगळं काही चालू होतं, त्यामुळे खूप जास्त थोडंसं तरी डिफिकल्टी झालं, पण टीचर्सच्या सपोर्टमुळे आणि पॅरेंट्सच्या सपोर्ट आणखी टीचर्सच्या गायडन्स आणखी त्यांच्या वेळेवर नोट्स वगैरे सगळं दिल्यामुळे मी माझी जी एक्झामसाठी जे काही तयारी होती ते त्याच्यामुळे मला खूप जास्त बेनिफिट्स मिळाले आहे। माझं नाव प्रिन्स अनिल सोंडवले आहे। मी आता सध्या 10th क्लासमध्ये होतो। मला आता 92.80 असे मार्क्स मिळाले आहेत। याचा जास्त तर श्रेय मी माझ्या माता पिता एव माझ्या शिक्षकांना द्यायचा प्रयत्न करील, कारण की त्यांनी मला खूप सपोर्ट केला सगळ्या अभ्यासमध्ये आणि सगळ्या याच्यात। कारण की आता माहीत आहे की कोरोना होता, त्या कारण ऑनलाईन क्लासेस चालू होते, पण त्यामध्ये पण माझे पॅरेंट्स आणि टीचर्सने सगळा सहयोग दिला आहे। मी माझे क्लास टीचर्स व सब्जेक्ट टीचर्सचे नाव घेईन। माझे क्लास टीचर मिस्टर झा सर आणि सब्जेक्ट टीचर्स गोमासे सर, पांडे मॅडम, ह्या सर्वांनी मला खूप सहयोग दिला। जे पण माझे डाऊट्स होते ते सगळे क्लिअर करत गेले। बता दे की इस वर्ष कोरोना काल के कारण 10वीं कक्षा के परिणाम आंतरिक मूल्यांकन कर निकाले गए थे। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।